संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातली एक घडलेली घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली, त्यानंतर घटक पक्षातील नेत्यांची अभिनंदनासाठी रीघ लागली. त्यात अजित पवारही होते. अजित पवारांनी बुके दिल्यानंतर मागे राहतील ते जानकर कसले, पण त्यांच्याकडे बुके नव्हता. मग काय, दादांनी दिलेला बुके त्यांनी सुरक्षा रक्षकांकडून मागून घेतला आणि मोदींना नेऊन दिला. लोकसभा निवडणुकीत जानकरांनी आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्याच्या परभणीची जागा घेतली आणि आता चक्क अजित पवारांचाच बुके घेऊन मोदींचं अभिनंदन केलं. वर फोटो विथ स्माइलही काढला.